कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल 15 बेडचे लेवल 2 व लेवल 3 अत्याधुनिक व्हेंटिलेटर व मल्टी पॅरामॉनिटर युक्त PICU 32 बेडचे लेवल 2 व लेवल 3 NIC नवजीवन बाल रुग्णालय सरगम सिनेमा मागे पंढरपूर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। आणि वारीच्या निमित्तानं या सरकारनं इथला लोकप्रतिनिधी म्हणून जे विश्वासात घेऊन ज्या पद्धतीनं या शहरातले नगराध्यक्ष आहेत, या जिल्ह्याचे नेते, जिल्ह्याचे आमदार, प्रशांत परिचारक आहेत, आम्हाला सगळ्याला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मी करतोय, तर आम्हालाही विश्वासात घेऊन या ठिकाणी वारीचं नियोजन केलं पाहिजे होतं। परंतु असं कुठलंही निर्णय न राहता आज आम्ही बघतोय की या शहरांमधील प्रत्येक व्यापारी हातरस्त झाला आहे की लाईट बिल भरणं असेल, गड्यांची पगार देणं असेल, बँकेची व्याजं भरणं असेल, या करोनाच्या कालावधीमध्ये अगोदरच या इथल्या याच्यामुळं म्हणजे करोनाच्या नियमाटीमुळं आज इथला व्यापारी त्रस्त झाला आहे। परंतु या वारीच्या निमित्तानंच जवळजवळ 7 दिवस संचारबंदी आहे, तर या संचारबंदीमध्ये इथल्या व्यापारी, इथले नागरिक यांना म्हणजे जो त्रास होणार आहे या बाबतीत पुढच्या आठवड्यात कलेक्टर साहेबांच्याकडे मी आणि प्रशांत मालक दोघंही जाणार आहे आणि त्याच्याविषयी आम्ही विषय करून तो विषय आम्ही मार्गी लावणार आहे। काय आहे की ही दादा म्हणले तसं तुम्हाला रद्द करायचं ना, ठीक आहे, वात्रा रद्द करायची। आमचं म्हणणं होतं की ज्या लोकांनी वॅक्सिनेशन घेतले त्या लोकांना पंढरपूरमध्ये येऊ द्यायला पाहिजे होतं। लस घेतली नाही त्या लस घेतले त्यांना इथं काय आता भीतीचा विषय नाही। व्यापाऱ्यांना तुम्ही वॅक्सिनेशन करायला पाहिजे होतं। जर तुम्हाला ते करायचं नसेल तर इथल्या वारीवर जगणाऱ्या लोकाला आर्थिक मदत पाहिजे। आता 7,000 कोटी रुपये लसीचे वाचलेत राज्य सरकारचे, कारण केंद्राने लस पुरवली आहे, ते 7,000 कोटी रुपये वाचलेत। ते असं यात्रा काळावर जगणारे जे काही महाराष्ट्रातले, मग तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, कुठले असू द्या, ह्या लोकांना तुम्ही डायरेक्ट मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे। आज अशी परिस्थिती आहे की ती लोकं शाळेची फी भरू शकत नाहीत, टांग्याचे पैसे भरू शकत नाहीत, अजून लाईट बिल भरू शकत नाहीत, सगळं चालू आहे, फक्त व्यापाऱ्यावर बंदी आहे। या निमित्तानं आज घरोघरी म्हणजे जी वसुली आहे वीज बिलाची, सगळी चालू आहे, बिलाची वसुली ती पण थांबवायला पाहिजे। खरं म्हणजे या करोनाच्या कालावधीत सरकारने लोकांचा विचार केला पाहिजे की आज लोकांच्या खिशामध्ये पैसा नाही आहे, तर आज त्याचं वीज कनेक्शन कट करून, घराचं असेल, शेतीपंपाचं असेल, हे वीज कनेक्शन कट करून या ठिकाणी नागरिकांना नाहक जो त्रास होत आहे गेल्या 5 वर्षांमध्ये, भारतीय जनता पार्टीचं सरकार, फडणवीस साहेबांचं सरकार होतं, तर 5 वर्षांमध्ये एकाही शेतकऱ्याचं बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कधी कट केलं नाही। परंतु या सरकार आल्या आल्या आज वीज पंपाचं असेल किंवा घरगुती कनेक्शन असेल, तर यांनी जी वसुली आहे, आपण ज्याला वसुली म्हणतो आहे की सक्तीची वसुली, म्हणजे कसली वसुली म्हणायची, सुलतानी वसुली, जिजिया करासारखी, म्हणजे अशा पद्धतीची ही वसुली हे सरकार करतंय। खरं म्हणजे या सरकारला या निमित्तानं खरं तर जाग आली पाहिजे की इथल्या लोकांचं या करोनाच्या कालावधीमधील जो करोनाच्या कालावधीमध्ये नागरिकांना त्रास होतोय, खरं म्हणजे सरकार हे जनतेसाठी आहे, परंतु जनतेच्या खिशातली लूट करण्यासाठी सरकार कधी नसतं, अशा पद्धतीनं या सरकारला जाग आली पाहिजे। धन्यवाद।